नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तमाम महाराष्ट्रातील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विषय बुद्धिमत्ता या विषयामध्ये तीन क्रमांकाचा घटक समसंबंध. समसंबंधामध्ये आतापर्यंत आपण आकृती समसंबंध, शब्द समसंबंध याचा अभ्यास केला. आज आपण त्यातीलच एक उपघटक संख्या समसंबंध याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर याचा अभ्यास करत असताना आपल्याला काही महत्त्वाचे घटक किंवा महत्त्वाच्या संकल्पना माहीत असणं अगदी गरजेचं आहे. त्यामध्ये सर्वप्रथम पहिल्या पदातील अंकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. आता या ठिकाणी पहिलं पद आलं म्हणजे काय की ज्याप्रमाणे पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी असतो तसाच संबंध हा तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आपल्याला शोधायचा असतो. मग कधी कधी प्रश्नामध्ये अंकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या ज्या आपल्या मूलभूत क्रिया आहेत यामध्ये देखील त्याचं उत्तर दिलेलं असतं. म्हणजे या गोष्टी करून आपण काय करू शकतो, अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तसेच त्यामध्ये संख्येतील अंकाचे स्थान अगर क्रम बदलले, कधी कधी पूर्ण संख्यांची आदला बदल केली असते किंवा त्या संख्येतील जे अंक असतात त्या अंकाचा उलट सुलट क्रम या ठिकाणी दिलेला असतो आणि तो आपल्याला निश्चितपणे ओळखता आला पाहिजे. त्यानंतरच आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पुढची संकल्पना आहे पहिल्या पदाची काही पट दुसरी संख्या करणे. पट म्हणजे काय, किती वेळा. जर एखाद्या ठिकाणी दोन असेल, दोनच्या समोर दुसरे पद जर चार असेल तर तिसऱ्या पदाला जी संख्या असेल तिच्या दुप्पट आपल्याला चौथं पद करणे गरजेचं आहे आणि हे आपण त्या पटीनुसार आपण ते करू शकतो. त्यानंतर पहिल्या पदाचा वर्ग, वर्गमूळ, घन अथवा त्या वर्गामध्ये काही संख्या मिळवणे किंवा वजा करणे यातूनही आपण काय करू शकतो, अचूक उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. तसेच संख्येमधील विशिष्ट क्रम उलटा सुलटा, ज्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की अंकाचे स्थान उलट सुलट असते त्याच पद्धतीने कधी कधी संख्या ही काय असते उलट सुलट असू शकते आणि हे आपण निश्चितच शोधू शकतो. या जर महत्वाच्या संकल्पना आपण लक्षात ठेवल्या तर निश्चितच आपण जो आपला घटक आहे समसंबंध याच्या अचूक उत्तरापर्यंत जाऊन आपण काय करू शकतो, जास्तीत जास्त गुण मिळवू शकतो. आता जास्तीत जास्त गुण मिळवत असताना किंवा मिळवण्याच्या उद्देशाने काही महत्वाच्या टिपा, ज्याला आपण महत्वाच्या बाबी, संकल्पना ज्या आपल्या पाठ असणं अगदी गरजेचं आहे त्या गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला